नमस्कार मुलांनो मी मोनाली सुतार आज मराठी विषयामध्ये आपण काय शिकणार आहोत माहीत आहे का कविता विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला जे चित्र दाखविले आहे ते कशाचे आहे माहीत आहे का ते आहे पावसाचे मुलांनो पाऊस कधी रिमझिम सुरू असतो तर कधी धोधो कोसळतो बेडकांचा डराव डराव असा आवाज येत असतो ऊन पडले आहे असे म्हणता म्हणता पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागतात मुलांना मी तुम्हाला काही चित्र दाखविते व त्याबद्दल थोडी माहिती देते मुलांना सरी म्हणजे काय माहीत आहे का सरी म्हणजे रेनफॉल्स जे लागोबाट पडणारे पावसाचे थेंब असतात त्याला सरी बोलतात मुलांनो आता सरी ही कविता बोलण्यास सुरुवात करणार आहोत तयार आहात ना, तया ना सगळे टप टप थेंब सर सर सरी टप टप थेंब सर, सर सर सरी गाडगे मडके भर भर भरी गाडगे मडके भर भर भरी सरीवर सरी झेलते सरी पोर सरीवर सरी झेलते सरी थुई झेलतेरुई नाचे ना थुई थुई ना ना कशी वाटली मुलांना ही कविता तुम्हाला आता मी तुम्हाला काही चित्र दाखविते मुलांना पहिल्या चित्रामध्ये काय लिहिलेले आहे टप टप थेम सर सर सरी तर पावसाचे जे थेंब पडत आहेत त्याचा आवाज कसा येत आहे टप टप असा येत आहे सरी कशा येत आहेत एकामागून एक म्हणजे लागोपाट येत आहे पुढे गाडगे मडके भर भर भरी पावसामध्ये मुले काय करत आहेत खेळत आहेत बरोबर ना दिसत आहे ना सर्वांना त्या चित्रामध्ये गाडगे हे छोटे असते व मडके हे मोठे असते दिसत आहे का सर्वांना मडके काय करत आहे मडके भरत आहे आता पुढील चित्रे सरीवर सरी छेलते पोर तर मुलांनो पावसाचे जे थेंब पडत आहेत ते पोरं काय करत आहेत झेलत आहेत म्हणजेच पोरं म्हणजे चिल्ड्रन पावसाचे थेंब झेलत आहे म्हणजे रेनड्रॉप्स कॅच करत आहेत पुढील चित्र थुई थुई नाचे रानात मोर थुई थुई नाचे रानात मोर पुढील चित्रामध्ये मोर थुई थुई नाचत आहे म्हणजेच पीकॉक डान्स करत आहे त्यांनी पिसारा काय केला आहे छान फुलविला आहे तो कुठे नाचत आहे रानात म्हणजे फार्ममध्ये नाचत आहे तर मुलांना कशी वाटली ही कविता तुम्हाला आता ही कविता तुम्ही छान तालात व सुरत बोलून पाठ करायचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट द्या आणि सबस्क्राईब करा थँक्यू